चित्रपट फिल्म रितिका श्रोत्री आणि प्रथमेश परब यांची जोडी पुन्हा एकदा डार्लिंग या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येत आहे. त्यातच नागपूरचे निर्माते अमित धुपे यांचा डार्लिंग हा मराठी चित्रपट उद्या 10 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. जय भीम जय महाराष्ट्र. मी अमित धुपे नागपूर महाराष्ट्र इथला रहिवासी असून आज आपल्यासमोर आग्र्याचं निमंत्रणाप्रमाणे मी आलेलो आहो. आणि मी अगदी लहानपणापासून मला सिनेमाची आवड असल्यामुळं मी 2019 डार्लिंग ह्या सिनेमाची निर्मिती सुरू केली होती आणि खूप मेहनत घेतली त्यासाठी ती फिल्म बनवण्यासाठी. यात प्रथमेश परब आहे हिरो, रितिका श्रोत्री, निखिल चौहान आणि ही फिल्म जी डिरेक्ट केलेली आहे हे समीर आशा पाटील याचे डिरेक्टर्स आहे. त्यांची स्टोरी आहे आणि मी 2019 हा प्रोजेक्ट केला. कोल्हापूर इथे ही फिल्म मी शूट केलेली आहे आणि शूट केल्यानंतर आम्ही 2020 याला रिलीज करायचं होतं, पण दुर्दैवाने करोनाची परिस्थिती आमच्या सगळ्यासमोर आल्यामुळं ह्या प्रोजेक्ट आम्हाला थोडा थांबावा लागला. आता इतका पैसा लागल्यानंतर कुठलाही प्रोजेक्ट थांबला तर भरपूर विचार येतो, भरपूर सारे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, खूप सारे लोक आपल्यावरती डिपेंड असतात. तर खूप मला विचार यायचे, पण मी ज्यावेळेस आम्ही ह्या फिल्मचं ट्रेलर आम्ही यूट्यूबला अपलोड केलं आणि सगळ्यांचा जो प्रतिसाद मिळाला ह्या ट्रेलरला, त्याच्यावरती जे रिव्ह्यू पॉझिटिव्ह रिव्ह्यू होते ते वाचून मला खूप आनंद व्हायचा. त्याच्यामुळं मी एक दृढ निश्चय केला की मला हे फिल्म जे आहे हे थिएटरला रिलीज करायची आहे म्हणून. आणि आता फर्स्ट लेअर आली करोनाची, त्यानंतर फर्स्ट लेअर थोडं शांत झालं, थोडी परिस्थिती व्यवस्थित होऊ लागली. त्यानंतर आम्ही पुन्हा प्लॅन केला की आम्ही 12 जनवरी 2021 आम्ही हा प्रोजेक्ट रिलीज करू म्हणून. पर दुर्दैवाने पुन्हा एकदा कोविड-19 सेकंड लहर आल्यामुळं आम्हाला तो रिलीज थांबवावा लागला. त्यानंतर इतके सारे दिवस झाल्यामुळं आणखी आमचे निगेटिव्हिटी काही येत होती. तर भरपूर माझे मित्र जे माझे कॉन्टॅक्ट्स इंडस्ट्रीमध्ये जे माझे कॉन्टॅक्ट्स आहे त्यांनी मला असं सजेशन केलं की तुम्ही ही फिल्म जी आहे ती OTTला सेल करून द्या म्हणून. आणि त्याच्याबद्दल मला सांगू लागले की ही फिल्म तुम्ही OTTला रिलीज करा म्हणून. पण मी विचार केला की OTTला रिलीज झालं तर हे सगळे जे आर्टिस्ट आहे, एक सिनेमा बघण्याचा जो आनंद येतो आम्हाला तो फक्त आणि फक्त थिएटर्समध्येच येऊ शकतो. ज्या मोठ्या स्क्रीनवर आम्ही ज्यावेळेस सिनेमा बघतो त्याचा वेगळा आनंद असतो. आम्ही फॅमिली OTTवर कधी तुम्ही आपल्या फॅमिलीबरोबर फिल्म्स नाही इन्जॉय करू शकत. जो फिल्मचा असली इन्जॉयमेंट आहे तो फक्त थिएटर्समध्येच असतो, आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या बायकोंबरोबर. तर मी माझा असं आधीपासून असा विचार होता की ही फिल्म फक्त आणि फक्त मी थिएटर्समध्येच रिलीज करील. भरपूर सारे ऑफर येऊ लागले तर मलाही थोडं असं वाटलं की मी राईट करून राहिलो या नाही, की कोविड आता किती दिवस चालेल किती नाही. पण फायनली मी डिसाईड केलं की नाही, हे किती दिवस लागो किती वर्ष लागो काही हो, मी ही फिल्म थिएटर्समध्येच रिलीज करील. आणि काय असतो की मराठी फिल्म म्हटलं तर आता सगळ्यांना माहिती आहे मराठी फिल्मला खूप सारे कॉम्पिटिशन्स असतात बॉलिवूड फिल्म्सचे, तर त्याच्यामुळं मराठी फिल्म्सला थिएटर्स नाही मिळत किंवा शोज बरोबर नाही मिळत, तोही खूप कॉम्पिटिशनचा प्रॉब्लेम आहे. पण मी म्हटलं की आपण मेहनत इमानदारीने केलेली आहे, प्रोजेक्ट आपण व्यवस्थित केलेला आहे, तर आपल्याला कामुळं नाही भेटणार थिएटर्स, आपल्याला कामुळं शो नाही भेटणार. तर त्या हिशोबाने मी त्याची वेट केली आणि मी एक मला हे जे 10 डिसेंबर हे डेट मला सुचली, माझ्या मित्रांनी मला सुचवली, इंडस्ट्रीचे जे आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहे एक्झिबिटर्स आहे त्यांना मी ही फिल्म दाखवली. त्यांना ही फिल्म दाखवल्यानंतर त्यांनासुद्धा खूप आवडली ही फिल्म. आम्ही सगळ्यांनी हे डिसाईड केलं की हे 10 डिसेंबर 2021 रोजी आम्ही हे फिल्म रिलीज करायची म्हणून. आणि फायनली आम्ही असं घडून आलं की 10 डिसेंबरला आमची फिल्म रिलीज होऊन राहिली ऑल ओवर महाराष्ट्र. ज्याप्रमाणे माझ्या एक्झिबिटर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स जे आहे माझ्या फिल्मचे समीर दीक्षितजी यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे, यांनी आम्हाला भरपूर सारे शोज भरपूर सारे थिएटर्स मिळवून दिलेले आहे. तर
ही फिल्म पूर्ण ऑल ओवर दी महाराष्ट्र रिलीज होत आहे. तुमच्या जवळच्या सिनेमाघरमध्ये ही फिल्म लागणार, तेव्हा माझं जनतेशी एकच विनंती आहे की आपण ही फिल्म थिएटरमध्ये येऊन आपल्या सहपरिवार सहकुटुंब सहमित्रांबरोबर येऊन ही फिल्म बघावी अशी विनंती आपल्यासोबत. जय भीम, जय महाराष्ट्र.